हरिभाऊ राठोड काय बाबासाहेब आंबेडकरापेक्षा मोठे नाहीत. हरिभाऊ राठोड कोणाचे तरी गुलाम झालेले आहेत, कोणाचं तरी ते आयक्यू आहेत, कोणीतरी त्याला सांगत आहेत आणि तसे ते बघत आहेत. अरे ज्या समाजामुळे आपण मोठं झालो, ज्या आरक्षणामुळे आपण मोठं झालो, त्याच आरक्षणाविरोधामध्ये जर प्रस्थापितेच्या मांडी लावून जर बोलत असाल तर ही कोणती मानसिकता आहे? आणि आज हरिभाऊ राठोड कोण आहेत? आज समाजामध्ये त्या माणसाला काहीही एक स्थान नाही, ओबीसी समाजामध्ये काहीही एक स्थान नाही, कोणत्याही ओबीसीचा तो घटक नाही. त्यामुळे हरिभाऊ राठोडला फार महत्व देण्याची काही गरज नाही. हरिभाऊ राठोडच्या सोबत जर असं वाटत हरिभाऊ राठोडनं घ्याव एखादा ओबीसी मिळावा आणि बोलावा मराठा समाजाच्या जरांगे पाटलांना, त्यांची एवढी जर ताकद असेल तर त्यांनी बोलावा, 1 लाख 2 लाख ओबीसीला बोलावा आणि त्यामध्ये जाऊन भाषण करावं. म्हणजे टी व्ही समोर जायचं, मॅनेजमेंट करायचं आणि ओबीसीच्या विरोधात गरळ ओकायची, ही भाषा त्यांनी बंद केली पाहिजे. काल आमचे प्रकाश राठोडने सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे, सगळ्या महाराष्ट्राने ते बघितलेलं आहे. म्हणून हरिभाऊ राठोड हे आमच्या समाजामधला एक पाळलेलं देवतितर आहे. देवतितर म्हणजे काय? फाशी पारधी काय करतो, एक तितर पाळतो आणि त्या तितराला तो पिंजऱ्यात ठेवतो आणि त्याला रोज खाऊ घालतो आणि जंगलात नेलं की त्याला सोडतो. आणि जंगलातले जे गरीब गरीब तितर आहेत त्यावरती आपलं भावकी आलंय आणि ते भावकी आलं म्हणून ते गरीब तितर येतात, त्याला जाळ्यात टाकतात आणि हे जे देवतितर आहे याला पुन्हा पिंजऱ्यात टाकतात, याला पुन्हा खाऊ घालतात. देवतितरला मात्र कोणी कापत नाही, पण ते गरीब जे तितर आहे त्यांना कापल्या जातं. तसे पोसलेलं देवतितर आहे. हे काय समाजाचा भला करण्यासाठी थोडी निघालेलं आहे, हे आरक्षणाचं विद्वान प्राप्त माणूस आहे म्हणते. आता आम्हाला तर असं वाटलं की बाबासाहेबाचा जन्म जर यांचा जन्म जर बाबासाहेबाच्या वेळेस झालं असतं, यांनी काय घटना लिहिली असते, या देशाचं काय वाटोळं केलं असतं हे त्यालाच ठाऊ. घटनेचे ते म्हणते काय अभ्यास, गाडे अभ्यासक आहे. कशाचे गाडे अभ्यासन काय आहे तुमचं? अननेसेसरी वायातपणा, लोकांना दिशाभूल करणे, समाजाची दिशाभूल करणे हे त्यांनी थांबवावं अशी आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. कारण ते ज्येष्ठ आहेत, आमचे नेते पण आहेत, आमचे नातेवाईक आहे, मित्र पण आहे. पण मित्र, नातेवाईक, ज्येष्ठता हे आमच्या आरक्षणाच्या आड जर कोणी आलं मग आम्ही त्याला काही सोडणार नाही, एवढं त्यांना आम्ही आव्हान देतो. नाही मला आता सकाळीच आता हिंगोलीच्या मैदानावर जायचं आहे. त्या ठिकाणी मंडप आहे, स्टेज आहे, मॅनेजमेंट आहे आणि तालुक्याच्या काही ठिकाणी बैठकासुद्धा आहेत हिंगोलीमध्ये आणि संपूर्ण दिवस त्या ठिकाणी जाणार आहे आणि उद्यालासुद्धा सकाळपासून मी तिथंच थांबणार आहे आणि उद्या आपल्याला काही भेट होणार आहे. आणि कालपर्यंत, काल सायंकाळपर्यंत आम्ही सगळी मंडळी सर्कलनिहाय बैठकीमध्ये पार किनवट माहूरपर्यंत आम्ही सगळे फिरत होतो, त्यामुळे वेळ नसल्यामुळेच तुम्हाला थोडं सकाळी सकाळी आम्ही त्रास दिलं आणि सकाळी एक प्रेस घेऊन हिंगोलीला जाऊ अशी आमची मानसिकता झाल्यामुळेच आम्ही तुम्हाला सकाळी बोलावलं. सर्व जेवढे मी आता नावं घेतलेत, छगन भुजबळ साहेब आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, विजय वडेंटीवार साहेब आहेत, संजय भाऊ राठोड आहेत आणि सगळेच जेवढे आम्ही नेते बोलवले जवळपास 99% नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार.